नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप आघाव आणि आज मी तुम्हाला आपलं शेडची थोडी माहिती आणि शेड वगैरे दाखवणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तर सुरू करूया व्हिडिओ. बघू शकता माझ्या पाठीमागं जे फार्म आहे आपला, जवळजवळ 5,000-5,000 फार्म. तर याचा जे कंडिक्शन असते, काय पाहिजे काय नाही पाहिजे, याचा खर्च वगैरे, तर एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगतो किती खर्च असतो. तर जवळजवळ 1-15 लाखाच्या आसपास बजेट धरून चाला. कमीत कमी 10-15 लाखामध्ये आपलं शेड होतं. तर जसं आपण साधं आहे, म्हणजे आपलं कसं आहे फार्म आहे की आपला AC नाही आहे किंवा ऑटोमॅटिकवाला नाही आहे, एकदम साधं. म्हणजे काय की भांडे वगैरे लटकवलेले असतात वगैरे, हे साधं आहे. तर जे AC फार्म असतो त्याला जास्त खर्च लागतो आणि ह्यो जो साधा फार्म आहे याला जवळजवळ 10-15 लाखाच्या आसपास 5,000-5,000 फार्म होऊन जाईल. तर ते जे केलं आहे ते आपण काम कसं काय तुम्हाला दाखवतो. तर हे साईडचे पोल बघू शकता, आपण हे पोल वापरलेले आहे. जवळजवळ पोपर पोल सगळेच वापरलेले आहे, तर चॅनल वगैरे लावलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर हा पत्रा वापरलेला आहे. तर पत्रा जो आहे तो सिमेंट पत्रा आहे. तर आपण बघू शकता सिमेंट पत्रा आणि परत जाळी, परत कोबा, परत लाईट फिटिंग, परत फॅन वगैरे लावायला, परत टाक्या टाक्या कशा पद्धतीने बांधल्या जात्या किंवा टाक्याचं कसं असतं तुम्हाला मी दाखवतो थोडं. तर बघू शकता. तर आता उन्हाचा टाईम आहे, ऊन चालू आहे आपलं. तर ही जी खोली काढली आपण पक्ष्यांसाठी, आपलं माणसासाठी राहण्यासाठी, तर ही खोली बघू शकता. तर ही खोली तयार केली आपण इथं गडी वगैरे ठेवण्यासाठी, बघू शकता. तर ही त्याच्यासाठी जे हे असतं आंघोळीचं हे तयार केलं, ही खोली वगैरे तयार केलेली आहे. तर बघू शकता हे थोडं राहिले. तर ही खोली आहे गडी वगैरे ठेवायचं असेल तर त्यासाठी, आणि झाडं वगैरे आपली सगळं व्यवस्थित लावले. तर बघू शकता ही पाण्याची टाकी आपली, दोन टाक्या लावले. तर पाण्याची टाकी हा पण खर्च त्याच्यामध्ये येतो, बघू शकता फार्म. तर कसं आहे की सगळा खर्च आपण त्याच्यामध्ये पकडायला पाहिजे, जो खर्च असतो ते सगळा खर्च आपण त्याच्यामध्ये पकडला पाहिजे. तर बघू शकता ही टाकी आहे दोन, एक 1,000 लिटर टाकी आहे, एक 500 लिटर टाकी आहे. इथं सायपंक वगैरे केलं आहे, इथून पाणी आतमध्ये जातं. तर ह्या साईडला बघू शकता फार्म, आपण जवळजवळ सगळं पाचट टाकले, थोडे 1-2 कप्पे राहिले गाळे. तर पाचट वगैरे टाकले, साईडने झाडं लावले, असं सगळं नियोजन एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने केलं आहे. तर हे झालं, हे बघा बघू शकता यासाठी टाक्यासाठी आपण काय केलं आहे, पत्र्यानी वरती पत्रा वगैरे टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने नियोजन केलं आहे सगळं, औषधं लटकायला पण जागा केली, सगळं व्यवस्थित केलं आहे. हे झालं आपलं याचं कशाचं की शेडचं. तर शेड पूर्ण खर्च वगैरे 15 लाखाच्या आसपास येतो आहे. तर हे बनावं पण लागतं टाक्यावर ठेवायला. तर हे झाला खर्च, आतला खर्च. हे बाकीचं मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण थोडी माहिती देऊ राहिली तुम्हाला. तर तुम्हाला अजून पक्षी दाखवतो आत्मी कसं आहे काय, तर बघत राहा. तर आपण आता पक्षी दाखवणार तुम्हाला. तर आपल्या या फार्ममध्ये जवळजवळ 5,000 पक्ष्याचा फार्म आहे. तर 4,200 ते 4,300 पक्षी आपल्याला आले. तर कसे काय दाखवतो. आपण दोन गेट केले, ह्या साईडला एक गेट आहे आणि त्या साईडला एक गेट आहे, 100 फुटामध्ये एक गेट, म्हणजे असे दोन गेट केलेत. तर पक्षी फीड वगैरे येण्यासाठी किंवा पक्षी उचलून जाण्यासाठी, यासाठी आपण ती केलेलं आहे. आपण बघू शकता आपल्या फार्ममध्ये पूर्ण पक्षी आज जवळजवळ 29-25 दिवस चालू आहे पक्ष्यांना. तर हे जे पक्ष्याचं नियोजन आहे आपलं, तर आज पक्षीची साईज जवळजवळ 1500 ते 1600 ग्रॅमचा पक्षी असेल. आपली साईज घेतलेलं नाही, त्याचा व्हिडिओ आपण टाकत राहतो दररोजची सिरीज आहे आपली. तर तिची झाली माहिती, गोण्या वगैरे येतात, पक्षीची साईज वगैरे दाखवतो पक्षी तुम्हाला. तर बघू शकता सगळं व्यवस्थित नियोजनबद्ध जर काम असेल तर आपला याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो. तर भरपूर काय असतं तुसाचा खर्च, हे तो खर्च मी माझ्या पूर्ण यूट्यूबच्या ज्या सिरीज आहे किंवा माहिती त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे, त्याच्यामुळे तो तुम्ही व्हिडिओ वगैरे बघा. तर ते पूर्ण सिरीज तुम्ही बघा किंवा त्याच्यामध्ये माहिती दिली आहे 4,000 पक्ष्याचं कसं करायचं किंवा 2,000 पक्ष्याचा फार्म कसा करायचा, 1,000 पक्षी कसे करायचे, याच्याविषयी सगळी माहिती सांगितलेली आहे, त्याच्यामुळे ते व्हिडिओ बघा तुम्ही. तर आपण ज्या शेडमध्ये म्हणजे पाण्याचे भांडे आणलेले, तर पाण्याचे भांड्याची जी लाईन आहे तर बघू शकता 1, 2, 3, 4 आणि 5 अशा 5 लाईनी केल्यात. तर जवळजवळ 30 फुटामध्ये 5 लाईनी आहे, म्हणजे 6 फुटाला 6×30
म्हणजे 6-6 फुटाला एक 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 लाईन अशा हिशोबाने आपण पूर्ण काम केलेलं आहे. तर खाद्याचं एक भांड आहे, त्याच्यानंतर पाण्याचं भांड आहे, झुंपत खाद्याचं भांड आहे. तर असं सगळं नियोजन आहे. आणि कॉलममध्ये जसे जसे पक्षी मोठे होत चालतील तसे तसे हिशोबाने आपण जागा वाढवतो, हे वाढवतो. तर ही सगळी सिरीजमध्ये सांगितलेलं आहे. तर फॅन कसे काय तुम्हाला दाखवतो. तर ती जे दिसत आहे तुम्हाला, तर ही फॅन आपण बसवलेली आहे पक्ष्यांना. हवे वरची फॅन आहेत आणि त्याच्या याच्यावर 5-8 असल्यामुळं काय की ते 5-8 सहाय्याने थंड होतं वातावरण. बरोबर, स्प्रिंकलर आहे. हे पूर्ण असं नियोजन केलं आहे आपण. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि पुढं जर अजून माहिती पाहिजे असेल तुम्हाला सांगणार राहीन मी माझ्या ब्लॉगमध्ये, आणि दररोजची अपडेट करत जाईल. तर मला सांगा कशा पद्धतीने काय पाहिजे माहिती, असंच थोडं रोमॅन्टिक किंवा माहितीमध्ये आणि अशाच पद्धतीने सांगणार मी. त्याच्यामुळे नक्की सांगा मला कमेंट करून, मी तुम्हाला माहितीचं उत्तर देत जाईन. कमेंटचा 100% रिप्लाय देईल. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.